शाहिस्ता खानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्ता खानाची बहिणीची पोरगी कुठेतरी लपली आणि शाहिस्ता खानाच्या बायकोला वाटलं मावळ्यांनी पोरगी उचलली. बायको विचारते झापडा मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठारी. शाहिस्ता खान शत्रु है पण बायकोला सांगतोय आग आहे शिवरायाच्या मावळ्यांनी पोरगी नेली असेल ना शब्द देतो पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही त्याला मावळा म्हणायचं. शत्रूची पोरगी सुद्धा आई बहीण म्हणून तो जपतो ना. वाईट वाटत रे त्याच महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुघल जन्माला आले बाया नाचवणाऱ्या औलादी पुन्हा एकदा जन्माला आल्या. शेत इकू इकू बाया नाचवता करे कच कच कांद्या कापताना बोल कशाला वाचवली. अरे बहीण आहे डोळ्यातलं पाणी येत रे दादा. छत्रपती शिवरायांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या राजर्षी शाहू महाराजांच्या मातीत जन्मलेली माणसं आहेत आपण दादा. अरे आपली औलाद बाया नाचवणारी नाही रे बाया वाचवणारी आहे. नाही शुद्ध पवित्र रक्त आहे रे आपलं. स्वाभिमान आहे मला या मातीत. वय वर्ष पाच माझ्या शिवरायांचं गावात तमाशाचा तंबू आला. त्यांनी विचारलं आईसाहेब बाया नाचतात. आईसाहेब सांगतात काय करणार पोटाची खळगी भरायची म्हणलं की काहीतरी करावं लागतं जाऊ द्या पण हे नाचवतात बेईमान साले यांचं काय. आईसाहेब जेवढं धान्य आयुष्यभर लागेल तेवढं त्यांच्या घरात नेऊन टाका पण तिला सांगा देवघरातली देवी आहेस ग कुणासमोर लाचार व्हायची गरज नाही. पाच वर्षाचे छत्रपती सांगताय पैशाच्या जीवावर बाया नाचवत नाही. विनंती आहे पन्नास वर्ष दे हजी जावला माझ्या राजन. पंधरा वर्षाच्या लेकराच्या महासाहेबांनी स्वराज्याचा बाळ करू दिलं. पुण्याच्या नैऋत्यस असणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. वय वर्ष 17 जगातले पहिले राजे ज्यांनी वयाच्या 17व्या वर्षी पहिला गड किल्ला जिंकला. माझ्या राजानं वयाच्या 17व्या वर्षी वयाच्या 17व्या वर्षी पहिला गड किल्ला जिंकला तोरणा. कौतुक आहे आदर्श पुत्र आदर्श राजा सावध नेता हिकमत लवय्या धारसीवीर मुत्सुदी पाचासुदी पुरस्कर्ता धर्मत्रेतांना शुद्ध करून स्वधर्मात घेणारे धर्म सुधारक चारित्र्य संपन्न नेता असे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहे स्वाभिमान आहे. पण का कशासाठी दोन तीन गोष्टी दादा वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका. तुमचा पाय दारू गुटखा जुगार असलं करून मिळतं तरी काय
अरे अर्ध्या रात्री 12 वाजता एखादी मुलगी दिसली तिला समजा तुम्ही तुमची माय, तुम्हीच असायला कलियुगातले शिवराय. फक्त नजर बघली मी माय. पोरींना सांगा जिजाऊची लेख आहेस तू. कपड्याचा आकार छोटा केला म्हणजे स्टँडर्ड दिसत असं नाही ग माय. कुणी सांगितलं? आम्हाला असं वाटतं जनरेशनला मॅच व्हायचं आहे. टीव्हीत दिसतंय तसं दिसायचं आहे. दिसण्याला कोण खात ग माय? खरंच नाही ग माझ्या बहिणींनो, दिसणं खरंच महत्वाचं नाही. अगं आपलं कर्तृत्व एवढं श्रेष्ठ पाहिजे की आपण सासरी गेलो तरी आपल्या नावानं आपल्या मायबापाला ओळखलं पाहिजे. एवढं मोठं कर्तृत्व करा. ते सौंदर्य जगापेक्षा वेगळं आहे ग. कोणी खात नाही या चेहऱ्याला, कोणी नाही. किती डार्क पडायचं पडू द्या, किती डार्कनेस यायचा येऊ द्या, किती डल व्हायचा आहे होऊ द्या, काही करू नका याच्यासाठी. नटायचं ना, नटा, शृंगार करा, पाहिजे तेवढा करा, पण आधी आपल्या कर्तृत्वाचा शृंगार वाढवा आणि मग आपल्या चेहऱ्याचा शृंगार करा, म्हणजे लोक बघताना चांगल्या नजरेने बघतील. मेकअप करू नका असं नाही ग माय, पण आधी कर्तृत्वाचा शृंगार वाढवा. नवरात्रामध्ये जसं साडीचा कलर मॅच करताना तसं देवीच्या पायाशी आपल्याला मॅच होण्यासाठी काहीतरी कर्तृत्व करावं लागेल. आजकाल काय झालंय माहितीये का? मला खरं सांगा, जर कपडेच महत्वाचे असते तर या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई नसती. या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई. नवऱ्याचा हट्ट आहे बाई, डॉक्टर व्हायचं आहे तुला. त्यावेळेस भारतामध्ये फॅसिलिटी नाही की मेडिकल एज्युकेशन भारतामध्ये मिळावं. इंग्लंड युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला गेल्या आणि युनिव्हर्सिटी सांगते जर आमच्या कॉलेजला डिग्री पाहिजे, ऍडमिशन पाहिजे, तर गुडघ्यापर्यंत स्कर्ट, त्याच्यावर शर्ट, त्याच्यावर टाय आणि मग कॉलेज. आनंदीबाई म्हणल्या, कार नऊवारीत होत नाही का? ती म्हणला, नाही, होऊन दाखवते. खाली बूट, त्याच्यावर सॉक्स, त्याच्यावर नऊवारी, खांद्यावर पदर, कपाला कुंकू, गळ्यात डोरलं, हातात हिरव्या बांगड्या घालून या भारतातली पहिली महिला डॉक्टर झाली आनंदीबाई. इट इज वेल एज्युकेटेड. आम्ही त्यांना सुशिक्षित समजतो. स्त्रीचं सौंदर्य तिच्या चेहऱ्यापेक्षा तिच्या कर्तृत्वावर जास्त खुलून येतं आणि या जगात गरज आहे. म्हणून सांगते माय, ताट मारणे जगा दादा, असं जगा. चालायला लागलो ना 10 जणी सोबत, चलावे. बसलो ना 10 जणी सोबत, उठलो 10 जणी सोबत, आणि यदा कदाचित मेलो ना, ज्यांना ऐकलं त्याच्या डोळ्यात खळकण पाणी यावं, इतकं थाटात जगावं. आपण कुत्र्यासारखं पुरींच्या मागं जायचं नाही. पुरीच्या बापानं आपल्याला म्हणलं पाहिजे, हे करतोस का पुरगी? करतोस, वाण आहेस तू. हे कौतुक आहे रे. तू खूप बराय म्हणायचंय, आज म्हणाल टाळ खोटी आहे, आज म्हणाल येड आहे, आज म्हणाल विनावा जीवतो, आज म्हणाल नाटक करतो. पण एक दिवस असा येईल कि तुम्ही सुद्धा म्हणाल, धन्य मन विनय है नो किलो धन्य मन विनय है लोकी लोका, भाग्य मी तुका देखीला, भाग्य मी तुका देखीला, भाग्य मी तुका देखीला. भाग्यवान आहे आम्ही की तुकोबारांना पाहिलं, तसं भाग्यवान आहेत आम्ही की आम्ही ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे, नंतर जन्माला आलो, कारण गाथा ज्ञानेश्वरी आमच्या पदरात पडली, आम्ही दैवाचे. म्हणून होईन भिकारी पण पंढरीचा वारकरी. कारण काय संपत्ती शास्त्र सांगत, विपदो विपदो नैव संपदो उनच संपदा, विपदा विस्पन्न विष्णू संपन्न नारायण स्मृती. ज्याला तुम्ही विपत्ती समजता ती विपत्ती नाही, ज्याला तुम्ही संपत्ती समजता ती संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, भगवंताला मनात ठेवणं ही खरी संपत्ती. ज्याला कमवता आली तो श्रीमंत आहे. म्हणून परमार्थ हे महा. आणि म्हणून आम्ही पुण्य कमवतो म्हणजे कशाने कमवतो? तर हरिमुखे. बर, हरिमुखे म्हणलं तर काय होईल? तर द्वारकेचा राणा. मग देवाच्या दारात का जायचं? यदा कदाचित जेवढं काही पाप हातून घडलंय, खटनट यावे शुद्ध होऊन या. माणसं म्हणली, मग दारात तुम्ही बोलवता ना, एवढे मोठे मंदिर बांधता, एवढा कथा समारंभ ठेवता, हा सोहळा कीर्तनाचा ठेवता, हे कशासाठी? तुम्ही आतापर्यंत सांगितलं की देव सगळीकडे आहे, देवाच्या देवळात जायचं का?
लक्ष देऊ नाही का, हवा सगळीकडे आहे, मग टायर पंक्चर झाल्यावर टायर हवेत धरा निघन, आता टायरात काय भरावी लागती, मग धरा की हवेत निघन का पंक्चर, निघाय पाहिजे ना असं कसं, कुठं न्यावं लागतं त्याला पंक्चरच्या, हे पंक्चर आहे याला काय अकलीची काही कळत नाही महाराज बर का, हे टायर कसं आहे पंक्चर आहे, इतला देव अनुभवावा एवढं ज्ञान आपल्याकडे, मग एक हक्काची जागा जाई नगे मायत तया, मग तिथं गेल्यावर काय होत हक्काने सांगता येत, जाती माहिराला जाती माहिराला जाती माहिराला जाती माहिराला होते, आधी रचिली मग वैकुंठ नगरी, मग कुठे जाव हक्काची जागा जिथं, म्हणजे बघा संत असो किंवा कोणी असो दुःख कधी ना कधी होतच, मग आता दुःख झाल्यावर जाता यावं अशी जागा कुठ, तर ज्ञानोबा राय सांगतात तुम्हाला जायचंच आहे म्हणून सांगतोय, काय सांगतोय देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्ती चारी साधी गेल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्ती चारी साधी गेल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी कोण करी कोण करी, तिथं जाऊनही काहीतरी करावं लागेल हरी मुखे, मग काही माणसं म्हणले नाही आज पण आतापर्यंत मला काहीच कळलं नाही, आता इथून पुढे सांगा आमच्यासारख्या माणसाचं काय जणाला घर सोडू वाटत नाही, ज्ञानोबा राय म्हणले काळजी करू नका एक काम करा, असोनी संसारीची वेवे कुकरी वेदशास्त्र उभारी भाई असेरा, म्हणजे वेदांचे महर्षी व्यास म्हणे ग्वाही देतात, काय ग्वाही देतात सांकेतिक खुनेने सांगतात, खून खून नाही इशारा, खून म्हणजे सांकेतिक भाषा, नजर नजर मी हाले दिल का पता तसं महाराज बोल का, तर ते तस ते हा, मग त्या खुनेने इशाऱ्याने सांगतात की चहुवेदी जाण साही शास्त्री आठराई पुराण
هري سيزغا تينا مغ هري موكي.